एका अपघातामुळे धारवाड येथील एसटीएम हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये जीवन मृत्यूच्या संघर्षात झुंजणाऱ्या 15 वर्षीय मुलीने अवयवदान करून 4 जणांचे प्राण वाचून समाजासमोर आदर्श ठेवला आहे। अपघातात मेंदूला इजा झाल्याने धारवाडच्या रुग्णालयात दाखल झालेल्या 15 वर्षाच्या मुलीच्या हृदयाचे बेळगावातील केएलई डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात दाखल एका रुग्णावर प्रत्यारोपणाचे नियोजन आहे। त्यामुळे धारवाड येथून ग्रीन कॉरिडॉर द्वारे रस्ता मार्गे हृदय बेळगावला आणण्यात आले। हुबळी येथील एसटीएम हॉस्पिटल आणि तत्वदर्शन हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला किडनी प्रत्यारोपित करण्यात आले आहे, तर एकृत बेंगळूरच्या शेषाद्रीपुरम येथील अपोलो हॉस्पिटल मध्ये एअरलिफ्ट करण्यात आले। पोलिसांनी शून्य रहदारी आणि ग्रीन कॉरिडॉर मधून मृतदेह हलवण्यास सहकार्य केले आहे। मेंदू आता कार्य करत नसला तरी अवयव कार्य करत असल्याचे पाहून मेंदू विकलांग मुलीचे आई वडील आणि कुटुंबियांशी डॉक्टरांनी सविस्तर सल्ला मसलत केली आणि तुमच्या मुलीने दान केलेले अवयव दुसऱ्याचे प्राण वाचवतील असे सांगताच कुटुंबातील सदस्यांनी स्वेच्छेने अवयव दान करण्यास होकार दिला। तर मेंदूचा निष्क्रिय झालेल्या मुलीचे हृदय केएलई संस्थेचे डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात दाखल असलेल्या गोकाक तालुक्यातील 22 वर्षीय तरुणावर प्रत्यारोपणासाठी आणण्यात आले आहे। डॉक्टर रिचर्ड साल्ढाना, डॉक्टर मोहन गन, डॉक्टर आनंद वाघराळी आणि त्यांची टीम आता या कामात व्यस्त आहे। त्या मुलीचा मृत्यू झाला असला तरी मरणानंतरही तिने 4 लोकांचे प्राण वाचवले आहेत। अवयव दान केल्याने संबंधित रुग्णांचे कुटुंबीय त्या मुलीचे कृतज्ञ आहेत। बेळगाव व हुबळी पोलीस विभागाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे। मुसळधार पावसात भिजताना मृतदेह लवकर बाहेर काढता यावा यासाठी सर्वात गजबजलेल्या रस्त्यावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता। अवयव दान करणारी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांचे पोलिसांचे केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर एम बी जाली व व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे। मंजुनाथ दोडमणी, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।